नमस्कार मी सौ निशा अमित आजगावकर म्हणजेच कोकणी बाईल माणूस तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओत स्वागत करत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे सगळ्यांका माका दाखवचा होता की आम्ही विमानात बसल्याशिवायसुद्धा हवेत कशी उडा शकतो मी असे पायलट आणि हा माझं को पायलट आमच्याकडे चिपीक विमान तर झाला पण आमका उडण्यासाठी विमानात बसायची गरज नाही आमच्याकडचे जे रस्ते असत ते इतके सुंदर असत की आमका रोज विमानात उडल्यासारखोच अनुभव देतात माझ्या जिल्ह्यात रोज मला शाळेत सोडूचा लागता रोज शाळेतून आणूचा लागता म्हणजे जाताना येतानाची एक ट्रिप आणि परत आणू जातानाची आणि येतानाची एक ट्रिप असे चार ट्रिपी माझे एकूण होतं रस्त्याची हालत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येत बऱ्याच जणांनी आमका सांगितलं की म्हणजे रस्त्याचं काम चालू असा होताना हळूहळू सुरू असा सुरू असा आज जवळजवळ वर्ष होई तिला तरी अजून काही एक हालचाल नाही साधारण अर्ध्या किलोमीटरचा पट्टो असा अगदीच बेकार असा दाखवते तुम्हाला हि आमचा रस्तो खड्डे किती होत दगड किती वरतील काय हालत झाली आणि हे दिवस आता उन्हाळ्याचे असत पावसात तर ह्या रस्त्यांपासून पाणी होता म्हणजे तुम्ही विचार करू शकतातच काय होयच ह्या रस्त्याचा आता विशेष म्हणजे ही पायवाट किंवा कच्चो रस्तो नाही असा हि असा डांबरी रस्तो ह्या रस्त्यावरून सायकल टू व्हीलर फोर व्हीलर बरोबर एस टी आणि डंपर सुद्धा जातात उन्हाळ्यात जर हा रस्तो असो दिसता तर पावसाळ्यात काय होत असा त्याचा विशेष म्हणजे ही पायवाट किंवा कच्चो रस्तो नाही असा ह्यो असा डांबरी रस्तो ह्या रस्त्यावरून सायकल टू हो व्हीलर फोर व्हीलर बरोबर एस टी आणि डम्परसुद्धा जातात उन्हाळ्यात जर हा रस्तो असं दिसता तर पावसाळ्यात काय होत असा त्याचा गाडी तर खिळखिळी झालेत माणसांची हाडाय खिखी झालीत नवीन गाडी ह्या रस्त्यान चलन चलन कोण नवीन म्हणायचं नाही अशा कंडिशनचे झाले पावसाळ्यात या खड्ड्यांनी पाणी भरता आणि खड्डो किती खोला तो अंदाजच येणार नाही बरा ह्या रस्त्यांका पट्टी अगदीच कमी असल्यामुळे गटार असल्यामुळे सायडिक गाडी घालू गावणार नाही समोरसून एसटी किंवा मोठ्या वाहनिला की खूपच हालत खराब होता बघूया आता कधी रस्त्याचं काम करतो